पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भंडारा जिल्ह्यातल्या पवनीतल्या मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना वीरमरण आलं. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद झाल्याची बातमी कळताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मेजर प्रफुल्ल मोहरकर 2012 सैन्यात रुजू झाले होते. जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यातल्या कैरी सेक्टरमध्ये 23 डिसेंबरला पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन करण्यात आलं. त्याला प्रत्युत्तर देताना मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना वयाच्या 32व्या वर्षी वीरमरण आलं. 3 वर्षांपूर्वीच प्रफुल्ल यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या लग्नाला 25 डिसेंबरला 3 वर्ष पूर्ण होणार होती. मात्र लग्नाच्या 3र्या वाढदिवसाच्या 2 दिवस आधीच त्यांच्या संसाराची वाट अधुरी राहिली. भारत मातेसाठी बलिदान देणाऱ्या लेकाचा सार्थ अभिमान असल्याचं प्रफुल्ल मोहरकर यांच्या वीर मातेने म्हटलंय. आणखी किती भारतीय जवान शहीद होणार असा सवालही या वीर मातेने विचारला. शांतीसाठी केव्हा लोक काम करणार, शांतीसाठी केव्हा सरकार पावलं उचलणार, किती लोकांचे प्राण जातात, किती आयांची मुलं, किती विधवांचे पती, किती मुलांचे वडील जातात, किती अनाथ होतात, यांच्यासाठी काय पावलं उचलणार आहे शासन. शिक्षक असलेले प्रफुल्ल यांचे आई वडील पवनीत मुक्कामी होते. पवनीतल्या वैनगंगा शाळेत प्रफुल्ल यांनी शालेय शिक्षण घेतलं. पुढच्या शिक्षणासाठी नागपूर आणि त्यानंतर पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. सुरुवातीपासूनच भारतीय सैन्याचं आकर्षण असलेले प्रफुल्ल इंजिनियर झाल्यानंतर सुखाची नोकरी नाकारून भारतीय सैन्यात 2012 अधिकारी म्हणून रुजू झाले. प्रफुल्ल बालपणापासूनच मनमिळाऊ स्वभावाचे असल्याचं त्यांचे मित्र आणि नातेवाईकांनी सांगितलं. त्यांची इच्छा जी होती आर्मी इंजिनियरसाठी, खूप कमी वयामध्ये त्यांनी अचीवमेंट केलं आहे. जे 12वीत असताना त्यांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली, त्यांचा नंबर लागला आर्मीमध्ये. आर्मी इंजिनियरमध्ये त्यांनी ट्रेनिंग पहिला वर्ष जो होता ट्रेनिंगचा, त्यानंतर ते इंजिनियर झाले. पण अत्यंत मनमिळाऊ स्वभाव आणि नेहमी दुसऱ्यांच्या मदतीला धावणारे, तत्पर आणि लहानपणापासून खेळत अतिशय कौशल. व्हॉलीबॉल आणि क्रिकेटमध्ये लहानपणापासून आम्ही सोबत खेळायचो आणि त्यांचं शिक्षण तेवढं फारसं बाहेर झालंय. जेव्हा पण सुट्ट्या द्यायचे सोबत सर्व मिळून खेळायचो. आपल्या गावातील सुपुत्राला आदरांजली देण्यासाठी पवनीमधल्या व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवला होता. आमच्यासाठी त्यांनी आपला जीव गमावला आहे तर आम्हाला खूप दुःख वाटत आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे व्यापारी बंधू आणि पूर्ण पवनी जे आहे वासी त्यांनी पूर्ण म्हणजे तसं म्हणजे आम्ही बंद ठेवायचा निर्णय केलेला आहे. ते त्यांच्या वीरमरणामुळे आम्हाला खूप दुःख वाटत आहे. त्याच्यामुळे आमची पूर्ण पवनी गाव जे आहे तो बंद ठेवण्यात आला आहे. कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या शहीद प्रफुल्ल मोहरकरांना Zee24 तासचा सलाम. जितेंद्र शिंगाडे, Zee मीडिया, भंडारा.